याच्यामध्ये 15/2/2023 साधारणतः 5:30 वाजताच्या दरम्यान फिर्यादी आम्ही ते रितेश कुमार मिश्रा मंडलाचे राहणारे आहेत. ते नागपूरला त्यांच्या ट्रीटमेंटकरिता आलेले होते आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर ते न्यू न्यूरॉन हॉस्पिटल या ठिकाणी त्यांचा 10 वर्षापूर्वी जो मुलगा मरण पावलेला होता त्याची आठवण आल्यामुळे त्या ठिकाणी ते तिथे गेले होते आणि तिथून ते पायी येत असताना एक काळ्या रंगाच्या पल्सरवरती 3 अंदाजे 20 ते 25 वर्ष वयाचे जे आहेत इसम ते त्यांच्या तिथे आले आणि त्यांनी त्यांना खर्रा मागण्याच्या बहाण्याने त्यांच्या खिशाला हात लावला. त्यांनी त्यांच्या मनाई केली असता एक आणि त्यांचे हात पकडले आणि बाकी दुसऱ्या दोघांनी त्यांच्या खिशातील जे मोबाईल आणि 5,000 रुपये रक्कम असलेली जे पर्स आहे ते हिसकावून जबरदस्तीने घेऊन पळून गेलेले आहेत. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन धंतोली या ठिकाणी 392/34 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याच्यातील पिलेश शाहू आणि अजय सोळंके हे जे 2 आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि ते 19 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत. त्यातील जो त्यांचा तिसरा साथीदार आहे फरार शेळके राजेश शेळके नावाचा हा रेकॉर्डेड क्रिमिनल आहे. त्याच्यावरती खंडणी अवैध दारू जुगार यासारखे गुन्हे आहेत. त्याचा पण पोलीस शोध घेत आहे. त्यालाही लवकर अटक करण्यात येत आहे. गुन्ह्यातील मोबाईल आणि व्हेकल हे जप्त करण्यात आलेले आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे.